सो गुड आफ्टरनून एवरीवन. माझं नाव सुयश आणि पुस्तकाचं नाव आहे फ्रीडम फॉर सेल. सो बेसिकली हे पुस्तक जॉन कॅम्फनरने लिहिलेलं आहे आणि हा मूळ स्वतः जर्नलिस्ट आहे आणि वेगवेगळ्या त्याच्या कॉमेंट्रीज प्रसिद्ध आहेत. सो हे पुस्तक बेसिकली दोन पॉलिटिकल आयडियाजभोवती रिव्हॉल्व करतं. फर्स्ट इज डेमोक्रॅटिक लिबरलिझम आणि सेकंड इज ऑथॉरिटेरियनिझम. सो डेमोक्रॅटिक लिबरलिझम फोकसेस मोस्टली ऑन मीन्स प्रोटेक्टिंग द पर्सनल फ्रीडम अँड मॅक्झिमायझिंग द लिबर्टीज ऑफ द पीपल. आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट ऑथॉरिटेरियनिझम, ज्यामध्ये हुकुमशाही असते, जस्ट लाईक जर्मनीमध्ये हिटलर होता किंवा इटालीमध्ये मुसोलिनी होता. सो नाझिझम फासिझम जे होतं ते डिक्टेटरशिप ते रिझेम्बल करतं. सो बेसिकली जॉन कॅम्फनर असं सांगतोय की आज ॲज अ पॉलिटिकल सिस्टम म्हणून डेमोक्रेसी बऱ्याच देशांनी ॲक्सेप्ट जरी केलेला असेल फॉर्म, तरी ऑथॉरिटेरियन माइंडसेट असलेले लोक काम करत आहेत, त्यामुळे डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज डिझॉल्व होत चाललेले आहेत. आणि ही गोष्ट आणि सर्वत्र दडपशाही सुरू आहे आणि ही गोष्ट कॉमन लोकांना माहिती नाही आहे, अशातला काही भाग नाही आहे, सर्वांना माहिती आहे, पण तरी सर्व कळून न कळल्यासारखं करत आहेत. आणि याला तो पॅक्ट म्हणतो जो गव्हर्नमेंट आणि लोकांमध्ये झालेला आहे, करार म्हणतो. म्हणजे गव्हर्नमेंट काहीतरी चॉकलेट देणार की आम्ही तुम्हाला इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी देऊ किंवा एवढे एवढे 10 लाख जॉब्स देऊ तुम्हाला आणि किंवा सिक्युरिटी प्रोव्हाइड करू, आणि त्या मोबदल्यात आपण आपलं पब्लिक फ्रीडम जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असेल किंवा फ्रीडम टू क्रिएट असोसिएशन असेल हे आपण ट्रेड ऑफ केलेलं आहे, तर हे सांगतं. आणि त्याच्या भाषेत पॅक्ट म्हणजे काय? टू सपोर्ट अ सिस्टम इन विच देअर इज कम्प्लीट अब्रोगेशन ऑफ पर्सनल फ्रीडम ऑर पब्लिक फ्रीडम इन एक्सचेंज ऑफ अ व्हेरी गुड मटेरियल लाईफ. सो तो म्हणतो की आपण त्यानुसार वेगवेगळे फ्रीडम सॅक्रिफाईस करतो, तर त्यामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असेल किंवा गव्हर्नमेंटची अकाउंटेबिलिटी असेल. आपण एकदा वोट करतो पण नंतर 5 वर्ष प्रश्न विचारत नाही, पुन्हा वोट करायलाच जातो 5 वर्षानंतर, तर ती अकाउंटेबिलिटी पण आपण ट्रेड ऑफ करतो. त्यानंतर ट्रान्सपरन्सी असेल गव्हर्नमेंटमधली, सेम की आपण ते त्या प्रश्नच विचारत नाही. तर जॉन कॅम्फनर वेगवेगळे देश फिरला आहे, स्वतः ॲज अ जर्नलिस्ट म्हणून काम केलं त्यांनी, आणि प्रत्येक देशाची पॉलिटिकल सिस्टम त्यांनी कशी चालते याचा अभ्यास केला आहे. सो प्रत्येक देशाचा तो मॉडेल ठेवतो. तर पहिलं मॉडेल त्यांनी जे ठेवलं आहे ते सिंगापूरचं आहे. तर सिंगापूरबद्दल काही फॅक्ट्स तो ठेवतो की सिंगापूर मला आपल्याला माहिती आहे की इकॉनॉमिकली किती प्रॉस्परस आहे आणि जगभरामध्ये सिंगापूरचं इकॉनॉमिक मॉडेल ठेवलं जातं. सेकंड इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये पण सिंगापूरचा रँक नंबर 1 लागतो. त्यानंतर ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंटमध्ये पण सिंगापूर बेस्ट रँक करतं, असे तथ्य ठेवतो तो. पण त्यानंतर तो सांगतो की हे जरी खरं असलं तरी या मोबदल्यात सिंगापूरियन्सनी ओवर द डिकेड्स त्यांचे कुठले पब्लिक फ्रीडम सॅक्रिफाईस केलेले आहेत, तर त्यामध्ये तो सांगतो 1 की अपोजिशन पार्टीजचा कॅम्पेनिंग पिरियड फक्त तिथं 10 दिवसच चालतो, त्याच्यावरती त्यांना अपोजिशन कॅम्पेनिंग म्हणजे कॅम्पेनिंगच करता येत नाही, गव्हर्नमेंटबद्दल तुम्ही बोलूच शकत नाही काही. त्यानंतर नो प्रोटेस्ट विदाउट द गव्हर्नमेंट परमिशन, म्हणजे त्यांच्या फेवरमध्ये त्यांच्या अपोजिशनमध्ये कुठली प्रोटेस्ट असेल त्याला ते परमिशनच देणार नाहीत तुम्हाला, तुम्ही प्रोटेस्टच करू शकणार नाही. तसं तिसरं सांगतो की तिथले न्यूजपेपर एजन्सीजचे जे सर्व डिरेक्टर्स आहेत आणि एडिटर्स आहेत हे सर्व गव्हर्नमेंट डिसाईड करते आणि तेच हायर करणार सगळ्या गोष्टी, म्हणजे त्यांच्या फेवरमध्ये पूर्ण वर्षभर न्यूज चालणार. तिथं पब्लिक ॲक्शन पार्टी आहे PAP, तर त्यांना जे वोट देतात ते रिकग्नाईज करतात की आम्हाला कुठून कुठून वोट आले. आणि त्यांना तिथं पब्लिक हाऊसिंग स्कीम चालते एक, ज्यानुसार तिथले मायग्रंट वर्कर्स असतात सिंगापूरमध्ये गेलेले, तिथल्या लोकांना ते वेगवेगळे इन्सेंटिव्ज देतात, तर ते आयडेंटिफाय करणार की आपल्या पार्टीला कोणी वोट केलं आणि त्यांना प्रायोरिटी द्यायची त्या पब्लिक हाऊसिंग स्कीममध्ये, आणि ज्यांनी वोट नाही केलं जा मग. तर सेकंड मॉडेल ठेवतो चायनाचं. तर चायनामध्ये पण तो सांगतो की ही सेम परिस्थितीच आहे, ज्यामध्ये न्यूजपेपर मॅगझिन आणि TV स्टेशन्स सगळे ते सगळे गव्हर्नमेंटच्या हाताखाली आहेत. आणि तो सांगतो की चायना इज द मोस्ट डेंजरस कंट्री फॉर रिपोर्टर्स. त्यानंतर रशियाबद्दल सांगतो की वर्ल्ड वाईड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये रशियाचा 147वा नंबर लागतो आउट ऑफ 160 ज्यांनी रजिस्टर केलेले त्या सर्वेसाठी. म्हणजे मागच्या 10 वर्षात 200 रिपोर्टर्सला ठार मारण्यात आलेले चायना रशियामध्ये, आणि हे दुसरे तिसरे कोणी नसून गव्हर्नमेंटनी हायर केलेले कॉन्ट्रॅक्टर्स होते, आणि हे पब्लिकला माहिती आहे, पण तेच की चॉकलेट गोळी दिली की बोलायचं नाही काही. सो इंडियाबद्दल पण तो सांगतो, इंडियाबद्दलचं पण त्याचं ऑब्झर्वेशन होतं की 2002 गव्हर्नमेंट म्हणजे गुजरातच्या ज्या राईट्स होत्या तिथं कसं पब्लिक फ्रीडम सप्रेस केलं गेलं, किंवा त्यानंतर आत्ता जे वेगवेगळे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स होतात इंडियामध्ये
तिथे लोकांना त्याबद्दल समजत नाही, पण त्या लेवलवर जे चालतं तिथं पब्लिक फ्रीडमचा म्हणजे वाट लावली जाते, कारण आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट असेल ज्यामध्ये सर्चेस विदाऊट वॉरंट्स, बिना वॉरंटचे कोणा पण तुम्ही सर्चेस करू शकता, किंवा शूट टू किलच्या ऑर्डर्स देण्यात आल्या, तर ह्या गोष्टी ज्या देण्यात आलेल्या आहेत तर त्या पण कुठेतरी सप्रेस करतायत. किंवा अजून एक मध्यंतरी ॲक्ट आला होता, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ॲक्ट, की ज्यानुसार गव्हर्नमेंटच ठरवणार की ही गोष्ट आमच्यासाठी वाईट आहे किंवा किंवा देशाच्या सिक्युरिटीसाठी हानिकारक आहे, त्यामुळे एक्स वाय झेड पर्सनला आम्ही डिटेन करतो आहे. सो असं कोर्टने पण ॲक्सेप्ट केलं आहे. सो कोर्टने पण त्याला क्वेश्चन नाही विचारला, कारण हे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटमध्ये होतं आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये असलेल्या गोष्टी चॅलेंज नाही करतायत कोर्टला, कारण कोर्ट इज सुप्रीम कोर्ट इज द प्रोटेक्टर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. सो अशा अनरेकॉर्डेड डिटेन्शन आणि टॉर्चर त्या लॉमध्ये केले गेले, त्या लॉमुळे केले गेले. सो इटालीचा पण जो प्राईम मिनिस्टर होता बर्लुस्कोनी, तर त्यांनी तर सगळे हे त्या देशातले सगळे जे टी व्ही स्टेशन्स आहेत ते विकतच घेतले होते, पब्लिकली विकत घेतले होते आणि बॅनर लावले होते त्याचे की मी विकत घेतलेत म्हणून. सो हे सगळे तथ्य मांडत होतो आणि त्यानंतर त्याचं म्हणणं असं आहे की यातले अनेक लॉज जरी सिक्युरिटीच्या दृष्टीनं महत्त्वाचे असले तरी ओव्हर द डिकेड्स याचा वापर फक्त अब्यूजसाठी केला गेलेला आहे, लोकांच्या फायद्यासाठी केला गेलेला नाही आहे. आणि सांगताना जेव्हा रॅलीज निघतात तेव्हा हा आपल्यासाठी किती उपयोगी आहे अशा पद्धतीने सांगण्यात येतो, पण वापर करताना लोकांचा अब्यूजसाठी वापर केला जातो. सो माझे टेकअवेज यातनं काय होते की फर्स्ट ऑफ ऑल मी विचार केला की हा पॅक्ट सक्सेसफुल का झाला आहे लोकांमध्ये आणि पॉलिटिशियन्समध्ये, जो हा पॅक्ट गव्हर्नमेंटमध्ये जो पॅक्ट आहे हा सक्सेसफुल का झाला आहे. तर आय थॉट की ट्रबल मेकर्सच कमी आहेत मुळात, आणि ते ट्रबल मेकर्स तो सांगतो म्हणजे त्यांनी सांगितले ट्रबल मेकर्स त्यामध्ये जर्नलिस्ट असतील, एन जी ओजचे ॲक्टिव्हिस्ट असतील, किंवा तर असे ट्रबल मेकर्स जे सोसायटीमध्ये आहेत ते कमी आहेत आणि क्वेश्चन विचारणारेच कमी आहेत, त्यामुळं त्यांना फरक नाही पडत. आणि ज्यांच्यामुळे फरक पडतो जो मिडल क्लास असतो तो सॅटिस्फाईड आहे किंवा तो पीटर पीटर आहे, तो विचारतच नाही प्रश्न. तर मिडल क्लासचा पॅक्ट काय की मिडल क्लास पीपल नो की प्रेस फ्रीडम इज नेसेसरी, कुठेतरी गरजेचं आहे, पण दे डोंट वॉन्ट देअर पब्लिक देअर लाईफस्टाईल टू बी गेट डिस्टर्ब. म्हणजे आम्हाला आमचं लाईफस्टाईल मिळालं पाहिजे, आम्हाला आमच्या मटेरियल नीड सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत, पण आम्ही बोलणार नाही मग त्या विरोधात काही, आम्ही बोललो तर आमचं डिस्टर्ब होईल मटेरियल लाईफस्टाईल. सो या भीतीनं ते बोलतच नाहीत. तर आय थॉट की मग आणि याबद्दलचा एक एशियन बॅरोमीटर सर्व्हे म्हणून पण 2006 साली झाला होता, तुम्ही कुठेतरी वाचला होता, आणि त्यानुसार असं होतं की एशियामधले 64% पीपल दे गेव इम्पॉर्टन्स टू मटेरियल नीड्स रादर दॅन डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज. सो मी पण स्वतः माझा तसा माइंडसेट होता की जाऊ दे ना कुठे काय आपल्याला काय होतं आहे, कुठे फरक पडतो आहे, काय फरक पडतो आहे. तर माझ्या मटेरियल नीड्समध्ये एवढा ॲब्झॉर्ब झालो आहे का मी की माझं पब्लिक फ्रीडम विकायला काढलं आहे, तर हा प्रश्न मला पडला. आणि इथून पुढे आय थिंक की म्हणजे माझ्या लेवलवर ॲज अ स्टुडंट म्हणून मला कुठे व्हिसल ब्लोअर म्हणून काम करता येईल, कुठे काय चूक होत असेल तर मी त्याच्या विरोधात कसा बोलू शकेल, तर हा थॉट प्रवोक झाला. त्यानंतर थर्ड वॉज की मी स्वतः खूप अनरेग्युलेटेड आहे, म्हणजे माझ्या इथिकल व्हॅल्यूज किंवा माझ्या मोरल्सला मी स्टँड बाय होत नाही, म्हणजे ते फुटबॉल पेनल्टी किक मुवमेंट तिथं मी कुठेतरी गडबडतो. सो तसा असेल आणि मी ज्या सोसायटीत राहतो आहे ती पण तशीच वागते. सो हे सगळं असं होतं आहे त्यामुळे गव्हर्नमेंटला लॉज आणायला लागतात, लॉजसोबत पॉवर येते, पॉवरसोबत लोकांचं दमन होतं. आत्ताच बघितलं आपण की इट्स द नेचर ऑफ पॉवर टू करप्ट. सो त्या पॉवरमुळं लोकांचं दमन होतं. जर मला वाटतं आपण आपल्या लेवलवरती किंवा मी माझ्या लेवलवरती जर रेग्युलेटेड झालो किंवा माझ्या मोरलला मी स्टँड केलं तर एवढं सगळी ही प्रोसेस चालती, गरजच नाही पडणार याची. सो तेव्हा त्यामुळे मी सरांनी दादांनी मला विनोबा भावेंचं लोकनीती पुस्तक वाचायला सांगितलं होतं, तर त्यामध्ये 3 कन्सेप्ट दिले होते, सर्वायतन, लोकायत, अनेकायतन आणि एकायतन. सो एकायतन म्हणजे तर ते तर आपण एलिमिनेटच केलं आहे, डिक्टेटरशिप असेल. त्यानंतर आपण अनेकायतनकडे आलो आहे जिथे आपण अनेक लोकांचे मत धरतो आणि त्यानुसार म्हणजे डिसिजन्स घेतो गव्हर्नमेंटमध्ये. सो ते पण किती योग्य आहे, म्हणजे डेमोक्रेसी ॲज अ पॉलिटिकल सिस्टम पण किती वायबल आहे किंवा किती सस्टेनेबल आहे याच्यात पण मला डाऊट्स आले. सो मग त्या तिथून आपण एकायतनकडे कसं जाऊ शकू यासाठी विनोबा भावेंना लिहून ठेवलेलं होतं की तुम्ही तुमच्या मॉरल्सला स्टँड राहा आणि सर्वायतनाकडे, सॉरी, तर त्यासाठी तुम्ही तुमच्या मॉरल्सला स्टँड राहा आणि आपण तसं तिकडे प्रोग्रेस करू शकू. सो दीज वर माय टेकअवेज. थँक्यू.